आज आपण शिकणार आहोत चिंचगुळाची चटणी चिंचगुळाची चटणी ही आपण चाट भेळ पाणीपुरी आणि दाबेलीसाठी वापरू शकतो यासाठी एका भांड्यामध्ये पाव वाटी चिंच पाच ते सहा खजूर आणि दोन वाटी गूळ घ्यायचा आहे हे सर्व एकत्र एका भांड्यामध्ये घालून त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट मिरची पावडर घालायची आहे आता दोन छोटी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे सगळे मिश्रण चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे आता चार ते पाच तास हे भिजल्यानंतर आपल्याला याला दहा मिनटं उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे थंड झालेले मिश्रण एका चाळणीमध्ये घालून त्यातली चिंच आणि खजूर वेगळे करायचे आहेत चिंच आणि खजूर वेगळे झाल्यानंतर आपल्याला खजूर परत वेगळे करायचे आहेत आणि राहिलेली जी काही चिंच आहे चाळणीमध्ये ती छान एका चमचाने स्मॅश करून घेत राहायचे त्याच्यामुळे काय होतं चिंचेचा जो गर आहे तो त्या चाळणीमधून खाली पडतो आणि एक आपल्या चटणीला एक छान घट्टसरपणा येतो आणि वरती जो काय चोथा राहतोय तो आपल्याला फेकून द्यायचा आहे हा चोथा बाजूला राहिलेला दिसतोय तो काढून टाकायचा आहे आपल्याला मिक्स करायचे आपली परत चटणी एकदा छान राहिलेला तो चिंचेचा गर काढल्यानंतर आणि आता घ्यायचेत खजूर आता खजूर आपण भिजवल्यामुळे आणि गरम पाण्यातून शिजवून काढल्यामुळे छान मऊ पडतात त्यातून बिया खूप आरामात वेगळ्या होतात त्या बिया काढून आहेत आणि खजूर बिया काढून झालेले सगळे खजूर एका मिक्सरमध्ये घालायचे आता मिक्सरमध्ये घातल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून या फक्त खजूरची पेस्ट करून घ्यायची आहे ह्या खजूरची पेस्ट करताना जर गरज वाटली तर साधं पाणी न वापरता जे आपण मग अशी चिंचेचं चाळणीतून जे काय पाणी बाजूला काढलं आहे त्याच पाण्याचा वापर करून याच्यामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला ह्या खजूरची छान पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे होतं काय की चव छान येते आणि एक्स्ट्रा पाणी वाढवल्या न गेल्यामुळं आपल्या ती जी टेस्ट आहे ती टिकून राहायला छान मदत होते तर मी आता हे फिरवती आहे फिरवताना हलकंसं पाणी लागणार आहे तर मी तेच चिंचगुळाचं पाणी वापरलेलं आहे आणि मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ही खजुराची पेस्ट आता आपल्याला चिंचेच्या कोळमध्ये मिक्स करायची आहे आणि तयार आहे आपली चिंचेचा कोळ करून पहा आणि मला सांगा